نیمز سینے پرت ماترو بھو. نمسکار. सावरकर उद्यान ज्यावेळी मी निर्मिती केली त्यावेळी ज्यांना सावरकर कळत नव्हता अशा लोकांना घेऊन कामाला प्रारंभ केलं आणि बघता बघता काही वर्षातच सावरकरांच्या विचाराने इतकी उतुंग अशी झेप घेतली आहे, ज्यामुळे 28ला होणाऱ्या ह्या वर्षाच्या सावरकर जयंतीला अथंग सावरकर या विचारांनी शरद पोंक्षे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, रविराज पराडकर, हेमंत बर्वे, गायक सुचित्रा भागवत, नंदेश अमप, श्रीरंग या सर्व लोकांचा स्टेज शो होणार आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीला अत्यंत आनंद आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की सर्व मंडळी बोरिवलीत राहतात. बोरिवली हा मुंबई शहराचा केंद्रबिंदू बनत चाललेला आहे. एका काळी मुंबई शहर हे कोलाबापासून तर चौपाटी, गिरगाव चौपाटी, त्यानंतर दादर आणि त्यानंतर पार्लापर्यंत पोचलं, परंतु आता हा मुंबई बोरिवलीपर्यंत पोचलेला आहे आणि अशा इतक्या मोठ्या नामवंत कलाकारांच्या सानिध्याने त्यांच्या माध्यमातून साजरा होणारा ह्या वर्षीचा सावरकर जयंती महोत्सव मला असं वाटतं का मुंबई शहराला एक नवीन दिशा, नवीन प्रेरणा देईल आणि सावरकरांचा विचारच ह्या देशाला मोठा करण्यामध्ये किती योगदान आज ठरतो आहे हे नरेंद्र मोदींच्या कामाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं आणि म्हणून माझी स्वतःची इच्छा आणि भावना आहे का बोरिवलीतल्या तमाम मराठी बांधवांनी, सावरकर प्रेमी जे मराठी नाही आहेत अशा लोकांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून बोरिवलीचं नाव मुंबई शहरातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मोठा करावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सर्व कलाकारांचं, सावरकर उद्यानातले सर्व पदाधिकारी नितीन प्रधानपासून तर सर्वांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. ज्या विचाराने सावरकर उद्यानाची मी निर्मिती केली होती तो विचार एका वटवृक्षाच्या रूपाने मोठा होत चाललेला आहे. या वटवृक्षात येणाऱ्या खाड्यामध्ये भरपूर फांद्या निर्मिती होऊन त्याच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते या बोरिवलीसाठी, मुंबई शहरासाठी, महाराष्ट्र आणि देशासाठी निर्माण होतील अशा प्रकारची भावनाही व्यक्त करून परमेश्वराच्या चरणी प्रार्थना देखील करतो. खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. प्राण तळमळला सागरा, प्राण तळमळला.